जो जुना सिलेबस होता, जुन्या सिलेबस मध्ये एक चैप्टर होता जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस चैप्टर नंबर 1, ते जो चैप्टर होता त्याचा पार्ट आपण आतापर्यंत शिकलो. नवीन सिलेबस मध्ये काय झालं की इनहेरिटेंस आणि व्हेरिएशन मध्ये दोन चैप्टरचं कॉम्बिनेशन केलं, एक जेनेटिक आणि जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस आणि दुसरा क्रोमोझोमल थ्योरी ऑफ इनहेरिटेंस. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस म्हणणं काय की जीन हा बेस आहे कशाने फॉर इनहेरिटेंस, यामध्ये क्रोमोझोम म्हणजे थ्योरी ऑफ इनहेरिटेंस म्हणजे क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहे कशाने फॉर इनहेरिटेंस म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. होते काय पाहू आता याहीमध्ये, म्हणजे धडे ऍक्च्युली दोन धडे एकत्र केले आणि चॅप्टर नंबर 3 तयार केला इनहेरिटेंस अँड व्हेरिएशन, म्हणजे ज्यांच्याजवळ जुन्या नोट्स असतील त्यांना एका चॅप्टरसाठी दोन नोट्स ठेवावं लागेल. एक पहिला चॅप्टर जो होता जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस आणि पुन्हा होता क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटेंस चॅप्टर, म्हणजे हा जो जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस बॉटनीचा होता हा चॅप्टर झूलॉजीचा होता. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटेंस हा टॉपिक आहे, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटेंस हा झूलॉजीचा चॅप्टर होता. असे दोन चॅप्टर काय केले एकत्र केले, म्हणजे त्या चॅप्टर ऍक्च्युली तो चॅप्टर जो होता पहिला चॅप्टर आणि 11वा चॅप्टर असे दोन चॅप्टर एकत्र केले. तर आपण पहिल्यांदा शिकलो इनहेरिटेंस आणि व्हेरिएशन मध्ये व्हॉट अबाउट द मेंडेल, पूर्ण मेंडेल बद्दल पाहिलं, पोस्ट मेंडेलियन बद्दल पाहिलं. आज सुरू करतो आपण टॉपिक क्रोमोझोमल थ्योरी ऑफ इनहेरिटेंस. आता क्रोमोझोमल थ्योरी ऑफ इनहेरिटेंस मध्ये सर्वात आधी माहित पाहिजे आपल्याला क्रोमोझोम काय, क्रोमोझोम असतो कुठं, आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम कुठे आहे. ऍक्च्युली आपल्या बॉडीची जर चेन पाहिली तो ना, तर आपल्या बॉडीमध्ये सर्वात आधी विचार करतो आपल्या बॉडीची आहे, बॉडीमध्ये सिस्टीम आहे, अलग अलग सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एस्क्रिटरी सिस्टीम असते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, ईटीसी, या अशा सिस्टीम आहे. ही सिस्टीम कशाची बनलेली असते, सिस्टीम बनलेली असते ऑर्गनची. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये मेन ऑर्गन कोणतं हार्ट आहे, एस्क्रिटरी सिस्टीम आहे ऑर्गन कोणतं किडनी, म्हणजे बॉडी आहे, बॉडी मध्ये काय तर सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये ऑर्गन आहे. ऑर्गन हा कशाचा बनलेला आहे, टिश्यूचा ऑर्गन बनलेला असतो, टिश्यूचा. टिश्यू कशाचा बनलेला आहे, सेलचा. म्हणजे पाचशे एमके झाली, पहिल्यांदा काय होती बॉडी, बॉडीमध्ये कशाची बनलेली आहे, सिस्टीमची. सिस्टीम मध्ये काय होते ऑर्गन, ऑर्गन कशाचा बनलेला होता टिश्यू, टिश्यू मध्ये काय होते सेल, आणि सेल मध्ये असतो मेन न्यूक्लियस. सेल मध्ये असतो न्यूक्लियस आणि या न्यूक्लियस मध्ये असते क्रोमोझोम. आणि जे सोमॅटिक सेल असतात, सोमॅटिक सेल म्हणजे काय, बॉडी सेल. जसं आता आपण ऍनिमलचा विचार करू, ऍनिमल मध्ये दोन टाईपच्या सेल असतात. कोणत्या दोन टाईपच्या सेल आहे ऍनिमलचा विचार केला तर, सोमॅटिक सेल, ऍनिमलचा विचार केला सोमॅटिक सेल, आणि दुसरा टाईप जो आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह सेल. सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल. सोमा म्हणजे काय, बॉडी. आपल्या बॉडीमधले जेवढे काही सेल आहेत काय वगळता रिप्रोडक्टिव्ह सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे काय, त्यातच मीनिंग आहे सेल विथ इन्वॉल्व्ड इन रिप्रोडक्शन. जे सेल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेते ते झाले रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि या रिप्रोडक्टिव्ह सेल वगळता आपल्या बॉडीमधले बाकीचे सगळे सेल म्हणजे होते सोमॅटिक सेल. आणि सोमॅटिक सेल नेहमी कसे असतात, डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड सोमॅटिक म्हणजे बॉडी सेल आणि हे डिप्लॉइड असते. डिप्लॉइड म्हणजे काय, देर इज अ प्रेझेन्स ऑफ टू सेट ऑफ क्रोमोझोम. आधी डिप्लॉइड हॅप्लॉइड माहिती तुम्हाला, क्रोमोझोमचा एक सेट, वन सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे हॅप्लॉइड, ज्याला रिप्रेझेंट करतात एन, स्मॉल एन लेटर, हा झाला हॅप्लॉइड एक सेट. प्रत्येक इंडिविज्युअल मध्ये दोन सेट आहे, म्हणजे दोन सेट आले कुठून, एक सेट जो आहे हा मदर कडनं आला, म्हणजे असं आपण फिमेल पॅरेंट कडनं एक सेट आला पूर्ण, आणि दुसरा जो मेल पॅरेंट आहे ज्याला आपण फादर म्हणतो त्याकडनं एक सेट आला, असे दोन सेट एकत्र आले. जसं आपण उदाहरण आपलंच घेऊ, आपल्या बॉडीमध्ये डिप्लॉइड नंबर आहे 2N आहे, 2N नंबर, एन म्हणजे आपला डिप्लॉइड म्हणजे 2N, 2N नंबर आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. आपल्याला जर विचारलं तू हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन युअर बॉडी, आपण काय सांगणार, 46, यालाच लिहिता येते आपल्याला 23 पेयर्स.
23 पेयर्स पेयर कशा बघा. मी तुम्हाला आता उदाहरण देतो, असं म्हणून आपल्या एखाद्या ऑर्गनच्या बॉडीमध्ये फक्त 10 क्रोमोझोम, 10 क्रोमोझोम पेयर किती बनले 5. हे 5 क्रोमोझोम झाले मेल पॅरेंटकडे झालेले, हे 5 क्रोमोझोम झाले फिमेल पॅरेंटकडे झालेले, याची होती अशी पेअरिंग. ज्या वेळेला क्रोमोझोम असे पेअर असतात, पेअर मध्ये असते किती पेअर झाले 5 पेअर, टोटल नंबर किती झाला 10, तसं आपल्या बॉडीमध्ये टोटल नंबर किती 46, दॅट इज 23 पेअर्स. 46 म्हणजे 23चा 1 सेट, एन नंबर आहे. अपॉइंट नंबर कोणाला फ्रॉम मेल पॅरेंट आणि अदर कोणाला फ्रॉम फिमेल पॅरेंट. मेल पॅरेंट झालेला म्हणतात पॅटर्नल क्रोमोझोम. मेल पॅरेंटकडून झाले ते कोणते पॅटर्नल क्रोमोझोम, फिमेल पॅरेंटकडून आलेले कोणते मॅटर्नल क्रोमोझोम. असे 2 सेट असतात क्रोमोझोमची. आणि मग क्रोमोझोम कशाचा बनलेला? क्रोमोझोम बनलेला डीएनएचा. डीएनएचा टायनी पार्ट म्हणजे काय? चीन. आणि चीन काय कंट्रोल करतो? कॅरेक्टर. म्हणजे आता चीन पाहून एकदा पूर्ण चीन एकदा सांगतो. पहिल्यांदा काय होती? बॉडी. बॉडीमध्ये काय होती? सिस्टीम. सिस्टीम कशाची बनलेली? ऑर्गन. ऑर्गन कशाचा बनलेला? टिश्यू. टिश्यू कशाचा बनलेला? सेल्स. सेल मध्ये काय होता? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय होतं? क्रोमोझोम. न्यूक्लियस मध्ये काय होतं? क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये काय होता? डीएनए. डीएनएचा टायनी पार्ट म्हणजे काय? जीन. आणि जीन काय कंट्रोल करतो? कॅरेक्टर. आणि म्हणून हे झालं क्रोमोझोम. थिअरी ऑफ इनहेरिटन्स बद्दल बोलू. ऍक्च्युली क्रोमोझोम हा बेस आहे इनहेरिटन्स. क्रोमोझोम बेसिस ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे क्रोमोझोम हा मेन बेस आहे. का? कारण जीन कुठं असतात? डीएनए. आपण आतापर्यंत शिकलो जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. जीन हा बेस आहे इनहेरिटन्स. पण जीन कुठं आहे? जीन डीएनए मध्ये. डीएनए कुठं आहे? क्रोमोझोम मध्ये. म्हणजे क्रोमोझोम काय झालं? कॅरियर. क्रोमोझोमला काय म्हणणार आपण? कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल कोणतं? जीन. जेनेटिक मटेरियल कोणतं? जीन. पण जीन कुठं आहे? डीएनए मध्ये. डीएनए कुठं आहे? क्रोमोझोम मध्ये. आणि एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कोण जाते? क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोमला काय म्हणणार आपण? कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. आता क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थेअरीच्या इनहेरिटन्सची इट वॉज फर्स्ट प्रपोज बाय सुटन अँड बोएरी इन 1903. ही जी थेअरी आहे, क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, वॉज प्रपोज बाय सुटन अँड बोएरी इन 1903. दिस थेअरी आयडेंटिफाय. या थेअरीवरून काय आयडेंटिफाय केलं त्या सुटन आणि बोएरीनी? या थेअरीवरून सुटन आणि बोएरीनी आयडेंटिफाय केलं क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोम कशाचा कॅरियर आहे? जेनेटिक मटेरियल. म्हणजे क्रोमोझोम मध्ये कोण आहे? डीएनए. डीएनए मध्ये जेनेटिक मटेरियल. डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे क्रोमोझोम पुन्हा कॅरियर जेनेटिक मटेरियल. कारण जेनेटिक मटेरियल दोन टाईपचे असतात, डीएनए आणि आरएनए. आता डीएनए आरएनएची काय झालं आहे? डीएनए आणि आरएनए जेनेटिक मटेरियल. म्हणून आरएनए जेनेटिक मटेरियल. हे दोन जेनेटिक मटेरियल ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त डीएनए आहे. एक्झाम्पल करून तो व्हायरसेस. काही व्हायरसेस अशी आहे ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त डीएनए, आरएनए नाही आहे. म्हणजे डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. काही ऑर्गॅनिझम असे आहे ज्यांच्यामध्ये आरएनएच आहे फक्त, फक्त आरएनए. त्याचं एक्झाम्पल आहे फ्यू व्हायरसेस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? व्हायरसेस दोन टाईपचे. काही व्हायरसेस मध्ये फक्त डीएनए, काही व्हायरसेस मध्ये फक्त आरएनए. ज्या व्हायरसेस मध्ये फक्त डीएनए, ते डीएनए झाला जेनेटिक मटेरियल. ज्या व्हायरसेस मध्ये फक्त आरएनए, त्यामध्ये आरएनए काय झाला? जेनेटिक मटेरियल. पण काही ऑर्गॅनिझम असे आहे ज्यांच्यामध्ये डीएनए प्लस आरएनए दोन्ही आहे. फॉर एक्झाम्पल आपण हायर प्लांट, त्यांच्यामध्ये डीएनए इज द जेनेटिक मटेरियल आणि आरएनए इज द नॉन जेनेटिक मटेरियल. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? मी काय म्हटलं? जेनेटिक मटेरियल दोन द्यायचे, डीएनए आणि आरएनए. मेन जेनेटिक मटेरियल डीएनए. पण होते का बाप, ज्यांच्यामध्ये फक्त डीएनए, डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. ज्यांच्यामध्ये फक्त आरएनए, आरएनए इज द जेनेटिक मटेरियल. ज्यांच्यामध्ये डीएनए आणि आरएनए दोनही आहे, त्यांच्यामध्ये डीएनए इज द जेनेटिक
आर एन इज द नॉन जेनेटिक मटेरियल जस आपल्या बॉडी मध्ये डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे आरएनए काय कंट्रोल करते प्रोटीन सिंथेसिस नॉन जेनेटिक आणि म्हणून म्हटलं त्याला म्हणतात जेनेटिक मटेरियल आणि या थेरीवरून काय आयडेंटिफाय होते दिस थेरी आयडेंटिफाइज दॅट क्रोमोझोम जे क्रोमोझोम्स आर द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल मी दोन गोष्ट सांगितलं तुम्हाला आपल्या आधी कोणत्या आहेत क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची ही थेरी दिली कोणी दिस थेरी वॉज प्रपोज बाय सुटन अँड बोएरी इन 1903 त्यानंतर म्हटलं थेरी काय आयडेंटिफाय करते काय सांगते थेरी दिस थेरी आयडेंटिफाय दॅट क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल मी तुम्हाला आधीच सांगितलं मेन जेनेटिक मटेरियल कोणता डीएनए क्रोमोझोम मध्ये काय डीएनए क्रोमोझोम्स आर द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल कारण क्रोमोझोम चालले म्हणजे क्रोमोझोम मध्ये असलेला कोण चालला सोबत डीएनए मग या थेरीचं म्हणणं काय या थेरीचं म्हणणं असं आहे की थेरी काय सांगते आपल्याला दिस क्रोमोझोमल थेरीचं म्हणणं काय क्रोमोझोम्स आर फाउंड इन पेअर इथं बोललो जातो ना क्रोमोझोम कशामध्ये असते पेअर मध्ये असते कुठे सोमॅटिक सेल ऑर डिप्लॉइड सेल या डिप्लॉइड सेल मध्ये डिप्लॉइड सेल मध्ये क्रोमोझोम कसे असतात पेअर मध्ये दिस थेरी स्टेट दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर दिस थेरी स्टेट दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर इन सोमॅटिक ऑर डिप्लॉइड सेल पेअर मध्ये पण ज्यावेळेला गमेट फॉर्म होते गमेट फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे समजा दोन पॅरेंट आहेत एक पॅरेंट मेल आहे दुसरा पॅरेंट फिमेल आहे पॅरेंट जे असतात पॅरेंट हे डिप्लॉइड असते म्हणजे याच्यामध्ये दोन सेट आहे क्रोमोझोमचे याच्यामध्ये दोन सेट आहे क्रोमोझोमचे पॅरेंट हे ऑलवेज डिप्लॉइड असतात का कारण हा जो पॅरेंट आहे मेल याच्यामध्ये दोन सेट आहे क्रोमोझोमचे एक सेट कुठून आला याच्या मदर कडून आला एक सेट याच्या फादर कडून आला म्हणजे याच्यामध्ये दोन सेट एन प्लस एन टू एन ही फिमेल सुद्धा डिप्लॉइड असते कारण याही फिमेल मध्ये काय झालं एक जो सेट आहे वन सेट क्रोमोझोमचा कोण आला तिच्या मदर कडून आला एक सेट तिच्या फादर कडून आला एन प्लस एन काय झालं टू एन प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये काय फॉर्म होणार पॅरेंट मध्ये काय प्रोड्यूस होणार गमी मेल पॅरेंट जर म्हटला या पॅरेंट मध्ये फॉर्म होणार मेल गमी फिमेल पॅरेंट म्हटलं याच्यामध्ये फॉर्म होणार फिमेल गमी पण ऍक्च्युली होते काय पाहिजे ज्या वेळेला एक गमीट फॉर्म होतात या ठिकाणी फॉर्म होईल मेल गमी या ठिकाणी फॉर्म होईल फिमेल गमी पण हे होत असताना काय होते या ठिकाणी मियोसिस या ठिकाणी गमीट फॉर्मेशन ज्या वेळेला मियोसिस मियोसिसचा काय रोल आहे मियोसिसचा रोल असा आहे एक जर सेल असेल एका सेलची किती सेल होतात चार सिंगल सेल डिवाइड इन टू फोर डॉटर सेल रिसिविंग आणि ते चार डॉटर सेल काय रिसीव करते हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम ऍज प्रेझेंट इन पॅरेंट सेल पॅरेंट मध्ये किती होतात टू एन याने किती रिसीव केला हाफ कारण मायटोसिस आणि मियोसिस मध्ये फरक काय मायटोसिसचा रोल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचा सेल किती एक एकाचे मायटोसिस किती होणार दोन क्रोमोझोम नंबर काय होणार सेम टू एन होता टू एन टू एन पण मियोसिस कधी होते गमिट फॉर्मेशनच्या वेळेला आणि मियोसिस मध्ये काय होते मियोसिस मध्ये एका पॅरेंटल सेलचे चार डॉटर सेल होते क्रोमोझोम नंबर किती होते हाफ म्हणजे मेल गमिट मध्ये पॅरेंट हाफ घेऊन म्हणजे किती होणार एन पुन्हा इथं काय झाला एन याचा अर्थ गमिट फॉर्मेशनच्या वेळेला क्रोमोझोम नंबर काय झाला हाफ मग काय होते हा जो मेल पॅरेंट आहे आणि फिमेल पॅरेंट आहे दोघांमध्ये होणार सेक्सुअल कॉन्टॅक्ट त्यावेळेला हा मेल जो गमेट आहे मेलचा हा पुढे इंट्रोड्यूस केला जाईल फिमेल बॉडी मध्ये जाईल काय सांगतो मी दोन इंडिव्हिज्युअल होते मेल आणि फिमेल मेल मध्ये क्रोमोझोम नंबर डिप्लॉइड टू एन फिमेल मध्ये डिप्लॉइड नंबर टू एन मेलच्या बॉडीमध्ये मियोसिस झालं फिमेलच्या बॉडीमध्ये मियोसिस झालं मेलच्या बॉडीमध्ये मियोसिस झालं काय होऊन झालं मेल गमी फिमेलच्या बॉडीमध्ये मियोसिस झालं काय होऊन झालं फिमेल गमी आला त्या नंबर एन एन झाले
मेल आणि फीमेल मध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला, सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या एंडिंगला मेलनी मेल गॅमेट पुन्हा डिपॉझिट केले फीमेलच्या बॉडीमध्ये. आता फीमेल बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट होते फीमेल गॅमेट जन्माने, मेलनी काय दिले मेल गॅमेट, मेलचा रोल संपला. आता फीमेल बॉडीमध्ये फीमेलचे फीमेल गॅमेट आहेच, मेलनी काय दिले मेल गॅमेट, दोघांचं काय झालं फ्युजन आणि फॉर्म झालं या ठिकाणी झायगोट. हा झायगोट कसा राहील डिप्लॉइड, झायगोट पासून फ्युचर मध्ये काय डेव्हलप होणार एम्ब्रियो, एम्ब्रियो सुद्धा कसा राहील डिप्लॉइड, एम्ब्रियो पासून काय डेव्हलप होणार चाइल्ड, चाइल्ड सुद्धा कसा राहणार डिप्लॉइड. फरक एवढाच आहे, मेल गॅमेट म्हटला तर एक सेल होता, फिमेल गॅमेट म्हटला तर एक सेल होता. मेल गॅमेट हा एक सेल आहे, हॅप्लॉइड एक सेल आहे, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड एक सेल आहे. दोघांच फ्युजन झालं म्हटलं मी, म्हणजे एक्सेल प्लस एक्सेल दोन सेल झाले फ्युजन, फ्यूज झाले एकत्र आले, एक झाला एकच झाला फक्त एन प्लस एन काय झालं टू एन म्हणजे झायगोट सिंगल सेल. मग याचा मायटोसिस झाला, मायटोसिस जर माहित आहे तुम्हाला एकाचे दोन क्रोमोझोम नंबर सेम, मायटोसिस झाला आणि ग्रुप ऑफ सेल तयार झाला त्याला म्हणतो एम्ब्रियो. डिप्लॉइडच आहे एम्ब्रियो पासून फ्युचर मध्ये डेव्हलप झालं चाइल्ड, ते कसं आहे डिप्लॉइड आहे. याचा तुम्हाला सगळा पॅनल मध्ये नंबर किती होता टू एन, चाइल्ड मध्ये किती आला टू एन, जनरेशन आफ्टर जनरेशन क्रोमोझोम नंबर सेम राहते. म्हणजे आपल्यामध्ये जर समजा 46 आहे याचा अर्थ आपल्या पूर्वजांमध्ये किती होता 46, फ्युचर पिढीमध्ये किती राहणार जनरेशन मध्ये 46. का त्याला रिस्पॉन्सिबल दोन प्रोसेस आहेत, एक म्हणजे मियोसिस आणि दुसरा फ्युजन, फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन. काय म्हणतो मग त्याला फर्टिलायझेशन, कारण मियोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर हाफ झाला, फर्टिलायझेशन मध्ये पुन्हा काय झाला डबल झाला, पहिल्यांदा हाफ नंतर डबल, म्हणजे शेवटी काय झाला सेम झाला. याचा अर्थ या दोन गमेटच्या फ्युजनमुळं क्रोमोझोम नंबर रिस्टोअर झाला जनरेशन आफ्टर जनरेशन, नाहीतर काय झालं समजा मियोसिस नसतं झाला, इथं होता 46 तो होता 46, इथं असं 92, पुढच्या जनरेशन मध्ये 92+92 किंवा 92+46 चालला वाढत. एखाद्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता 5257, कुणामध्ये 46, कुणामध्ये 552, ते कमी जास्त नंबर आले असते. पण असं होत नाही, प्रत्येक ह्युमन म्हटला कुणाचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे का नाही, प्रत्येकामध्ये क्रोमोझोम नंबर किती 46. कोणी डिगा मारते काय माहिती 252 आहे म्हणून, नाही प्रत्येक जण काय 46 म्हणजे 46 का, कारण त्याला रिस्पॉन्सिबल दोन प्रोसेस आहे, एक मियोसिस ज्याने 46 चा अर्धा अर्धा केला 30-30, मग फ्युजन झाला फर्टिलायझेशन, इथं किती झाला 46. अशा प्रकारे क्रोमोझोम नंबर सेम राहते, याचा अर्थ क्रोमोझोम नंबर जनरेशन आफ्टर जनरेशन सेमच राहणार. कशामुळं गमेटच्या मियोसिस गमेट फॉर्मेशनची प्रोसेस म्हणजे मियोसिस आणि फर्टिलायझेशन. आता आपण या टॉपिकवर आपण पुन्हा हे थोडंसं समजलं असेलच, यावर आता टॉपिक लावून सांगतो. आपलं आजचं हेडिंग आहे क्रोम, थोडं समजायला कठीण आहे म्हणूनच त्याला डिटेलमध्ये येतो मी. क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स दिली कोणी प्रपोज बाय सुटन अँड बोवेरी इन 1903. क्रोमोझोम थेरी काय आयडेंटिफाय करते, क्रोमोझोमिक कॅरियर आहे कुणाचे जेनेटिक मटेरियल आणि जनरली डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. मेजॉरिटी ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये डीएनए इज द जेनेटिक मटेरियल, एक्सेप्शन बाकी व्हायरस आहे ज्यांच्यामध्ये आरएनए इज द जेनेटिक मटेरियल. मग म्हटलं मग दिस थेरी आयडेंटिफाय दॅट क्रोमोसोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. इट्स स्टेट दॅट या थेरीचं म्हणणं काय, क्रोमोसोम्स आर फाउंड इन पेअर, क्रोमोझोम पेअर मध्ये कुणामध्ये इन सोमॅटिक सेल ऑर डिप्लॉइड सेल, सोमॅटिक सेल्स आर ऑलवेज डिप्लॉइड सेल. ड्यूरिंग गमेट फॉर्मेशन काय होते, होमोलॉगस क्रोमोझोम गमेट फॉर्मेशन ज्या वेळेला मियोसिस होते, मियोसिस मध्ये काय होते पहिल्यांदा होमोलॉगस, मी आधी कसे तुम्हाला मियोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर काय होतो हाफ, हाफ काय होते पहिल्यांदा क्रोमोझोम एक पेअर होता, हे झाले मॅटर्नल, हे झाले समजा पॅटर्नल पेअर झाले, पेअर झाल्यानंतर काय झाले ते सेग्रिगेट सेपरेट अलग अलग झाले, हा ग्रुप इकडे झाला हा ग्रुप इकडे झाला, झाल्यावर ते नंतर असॉर्ट इंडिपेंडेंट,
ऍसिड आणि इनहिबिटर याचा एक वृत्त आलं याचा एक वृत्त आलं एका सेलचे किती सेल झाले दोन क्रोमोझोम नंबर किती झाला हा मग याचं माहित असेल ते एकाचे दोन एकाचे दोन एकाचे दोन एका असून चार मिळाले क्रोमोझोम नंबर किती झाला हा म्हणजे याचा अर्थ मियोसिस मध्ये काय झालं हे जे होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये पेअर झाले पहिल्या पण तुम्हाला होमोलॉगस क्रोमोझोम माहित पाहिजे आठवलं पाहिजे आपण सुरुवातीला धडक पाहिलं होमोलॉगस क्रोमोझोम हे डिप्लॉइड मध्ये असतात किंवा सोमॅटिक सेल मध्ये असते होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय क्रोमोझोम विचार मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर मॉर्फोलॉजिकली म्हणजे काय एक्सटर्नल अपिअरन्स सारखं वरून सारखे दिसते जसं मी तुम्हाला दाखवलं जे पाय दोन सारखे आहे दोन हे असे सारखे रेल हे एक्झाम्पल दिलं मी हे सारखे रेल असे मॉर्फोलॉजिकली सिमिलर याच्यामध्ये जीन सिमिलर नंतर त्याचं स्ट्रक्चर जर बघालं सिमिलर आणि म्हणून त्याला म्हटलं बरं होमोलॉगस क्रोमोझोम आणि होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे कुठं असतात पेअर मध्ये आणि म्हणून म्हटलं बरं ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम काय झाले पेअर झाले पहिल्यांदा एकत्र आले मग काय झाले सेग्रिगेट म्हणजे सेपरेट आणि नंतर काय झाले ऍसॉर्ट इंडिपेंडेंटली कधी ड्यूरिंग मियोसिस याचा अर्थ प्रत्येक गॅमेट मध्ये काय झालं ओनली वन क्रोमोझोम ऑफ पेअर इकडच्या गॅमेट मध्ये हा क्रोमोझोम इकडच्या गमीट मध्ये हा क्रोमोझोम पेअर मधला गमीट मध्ये आपण नंबर काढलो हा प्रत्येक गमीट मध्ये पेअर मधला एक क्रोमोझोम हा इकडे जाईल हा इकडे जाईल होते कसे आधी काय झाले ते पहा गमीट फॉर्मेशनच्या प्रोसेस मध्ये पहिल्यांदा जवळ आले ते या धड्यात आपल्याला ही प्रोसेस क्रॉसिंग ओव्हर ज्याला म्हणतो त्यामध्ये याला म्हणतात सिनॅप्सिस एकत्र आले मग काय झाले सेग्रिगेट अलग अलग केले आणि याचा एक ग्रुप अलग याचा आणि याचा एक ग्रुप अलग हे ऍसॉर्ट झाले इंडिपेंडेंटली कधी ऍट मियोसिस आणि याचा अर्थ ईच गमेट कंटेन प्रत्येक गमेट मध्ये ओनली वन क्रोमोझोम ऑफ अ पेअर पेअर पैकी आणि म्हणूनच गमेट मध्ये क्रोमोझोम नंबर काय झाला हा पेअर पैकी एकच गमेट होता आणि म्हणून आपण काय सांगितलं या थिअरी जमानं कसं आहे की क्रोमोझोम एक पेअर मध्ये असते सोमॅटिक किंवा डिप्लॉइड सेल मध्ये गमेट फॉर्मेशनच्या वेळेला होमोलॉगस क्रोमोझोम ने काय फॉर्म केले पेअर मग काय झाले सेग्रिगेट आणि ऍसॉर्ट इंडिपेंडेंटली कधी आहे मियोसिस कारण गमेट फॉर्मेशन कोणत्या प्रोसेस मध्ये मियोसिस दस ईच गमेट कंटेन ओनली वन क्रोमोझोम ऑफ पेअर आता दोन गमेट फॉर्म झाले मेल गमेट फिमेल गमेट न्यूक्लियर ऑफ गमेट कंटेन क्रोमोझोम आधीच बोललो आपण न्यूक्लियस मध्ये करणार क्रोमोझोम न्यूक्लियर ऑफ गमेट कंटेन क्रोमोझोम आणि क्रोमोझोम काय केले करणार हेरिडिटरी ट्रेट का कारण क्रोमोझोम मध्ये डीएनए डीएनए काय हेरिडिटरी मटेरियल आहे जेनेटिक मटेरियल म्हणजे हेरिडिटरी मटेरियल आहे डीएनए आणि म्हणून म्हटलं न्यूक्लियर ऑफ गमेट कंटेन क्रोमोझोम चेन मध्ये शिकलो बनव पुन्हा एकदा चेन आठवा पहिल्यांदा बॉडी बॉडी मध्ये सिस्टीम सिस्टीम मध्ये ऑर्गन ऑर्गन मध्ये टिश्यू टिश्यू मध्ये सेल सेल मध्ये गमीट हा एक सेल आहे सेल मध्ये काय न्यूक्लियस न्यूक्लियस मध्ये काय क्रोमोझोम क्रोमोझोम मध्ये डीएनए क्रोमोझोम कॅरी ऑल हेरिडिटरी याचा अर्थ हा जो गमीट आहे हा गमीटच्या गमीटपासून फॉर्म झाला कार्य गमीटपासून फॉर्म झाला कार्य गमीट फ्यूजन का फॉर्म झाले ऑफस्प्रिंग पहा गमीट मधार झाले गमेट पुनरासून फॉर्म झाले पॅरेंट आणि गमेटचा फ्यूजन का बी आणि पुढची पिढी ऑफस्प्रिंग याचा अर्थ गमेट सार लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग गमेट पुनरासून पेरेंट का फॉर्म केले गमेट गमेट काय झालं फ्यूजन मग काय मिळालं ऑफस्प्रिंग याचा अर्थ गमेट सार लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग गमेट पुनरामधली लिंक आहे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग म्हणजे तुमच्या डोक्यात काय बसलं थेरी काय सांगून राहिली आपल्याला क्रोमोझोम पेअर मध्ये पुढं सोमॅटिक सेल किंवा डिप्लॉइड सेल मध्ये पेअर मध्ये मग हे होमोलॉगस क्रोमोझोम जे असतात ते पहिल्यांदा करणार पेअर मग करणार सेग्रिगेट ऍसॉर्ट इंडिपेंडेंटली कधी आहे मियोसिस याचा अर्थ ईच गमीट कंटेन ओनली वन क्रोमोझोम ऑफ पेअर पेअर मधला एकच गमीट येईल दोन्ही पेअर मधले दोन्ही क्रोमोझोम येत नाही एका गमीट मध्ये एक क्रोमोझोम पेअर मधला दुसऱ्या गमीट मध्ये दुसरा नंतर म्हटलं
या गमेंटमध्ये घडणार क्रोमोझोम आणि ते क्रोमोझोम काय केले करते ऑल हेरिडिटरी ट्रेट आणि म्हणून जे गमेट्स आहेत गमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग म्हणजे तुम्हाला फ्युजन झालं कोणाचं हे फ्युजन झालं गमेट आपल्याला ते पॅरेंट इकडे ते फ्युजन होऊन रिस्टोअर झालं स्टोअर झालं काय स्टोअर झाला डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम फ्यूजन ऑफ मेल गमेट एंड फीमेल गमेट रिस्टोर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम ऑफ स्पीसी स्पीसीचा डिप्लॉइड नंबर जो आहे क्रोमोसोमचा तो काय झाला रिस्टोर काय होतं मी फ्यूजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट आणि हॅप्लॉइड फीमेल गमेट कुणाचं फ्यूजन झालं हॅप्लॉइड मेल गमेट आणि हॅप्लॉइड फीमेल गमेट दोघांचं फ्यूजन झालं त्यामुळे रिस्टोर झाला डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ इच स्पीसी आणि मी ऍक्च्युअली तुम्हाला सांगितलं हा क्रोमोझोम नंबर जनरेशन आफ्टर जनरेशन रिस्टोर होण्यासाठी दोन प्रोसेस महत्वाचे आहे एक म्हणजे मियोसिस ड्रिंक मेट फॉर्मेशन ज्यावेळेस नंबर काय झाला हाफ आणि नंतर फर्टिलायझेशन किंवा फ्युजन त्यावेळेला पुन्हा काय झाला डबल आधी अर्धा झाला पुन्हा डबल झाला आणि शेवटी काय झाला तो कॉन्स्टंट हे इथपर्यंत पुन्हा एकदा सांगून देतो मी तुम्हाला आधी सांगितलं बॉडी म्हटल्यानंतर ऍनिमलच्या बॉडीमध्ये दोन टाईपचे सेल आहे सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल सोमॅटिक सेल म्हणजे डिप्लॉइड सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे काय सेल विच इन्वॉल्व्ड इन रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन मध्ये भाग मग सोमॅटिक सेल म्हणजे काय ऑल सेल ऑफ बॉडी सगळे सेल बॉडीचे फक्त का कोणते वगळता रिप्रोडक्टिव्ह सेल जर बाजूला ठेवले बाकी सगळे म्हणजे सोमॅटिक सेल सोमा म्हणजे का बॉडी मग मी तुम्हाला मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट डिप्लॉइड डिप्लॉइड आहे मेल पॅरेंट मध्ये काय झालं मियोसिस झालं मेल गमेट कसा झाला हॅप्लॉइड फिमेल पॅरेंट मध्ये पुन्हा मियोसिस झाला फिमेल गमेट कसा झाला हॅप्लॉइड मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट दोघांचा काय झालं सेक्सुअल कॉन्टॅक्ट सेक्सुअल कॉन्टॅक्ट चेंजिंगला मेलनी काय दिले मेल गमेट कुणाला दिले फिमेलला मेलच्या बॉडीमध्ये आधीच ऑलरेडी करतो फिमेल गमेट मेलच्या बॉडीमध्ये मेल निघालेले मेल गमेट दोघांचं फ्युजन झालं कुठं झाला फिमेल बॉडीमध्ये आणि म्हणून झायगोट कुठे डेव्हलप झाला फिमेल बॉडीमध्ये एम्ब्रियो चाइल्ड कुठे डेव्हलप झाला फिमेल बॉडीमध्ये हेच कारण मेल बॉडीमध्ये डेव्हलप होत नाही कारण फिमेल बॉडीमध्ये काय झालं फ्युजन आणि चाइल्डची डेव्हलपमेंट कुठं होणार फिमेल बॉडी मग मी तुम्हाला सांगितलं प्लॉइडी बद्दल बोललो हॅप्लॉइड डिप्लॉइड वन सेट क्रोमोझोमचा एका पॅरेंटकडनं एक सेट येणार दुसऱ्या पॅरेंटकडनं दुसरा सेट येणार एक सेट क्रोमोझोमचा म्हणजे हॅप्लॉइड नंबर इकडून आला हॅप्लॉइड नंबर एन प्लस एन काय झाला टू एन तो झाला ह्युमन बॉडीचा विचार केला ह्युमन बॉडीमध्ये क्रोमोझोम आहे किती नंबर किती आहे क्रोमोझोमचा नंबर आहे 46 आपण पेअर मध्ये म्हणतो दॅट इज 23 पेअर मग जेनेटिक मटेरियल किंवा हेरिडिटरी मटेरियल कोणता आहे डीएनए मेन डीएनए फ्यू व्हायरसेस मध्ये आरएनए इज द जेनेटिक मटेरियल मग मी तुम्हाला पुन्हा सांगितलं ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त ज्या ऑर्गॅनिझमच्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये फक्त डीएनए त्यांच्यामध्ये डीएनए इज द जेनेटिक मटेरियल दुसरा पर्याय नाही ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त आरएनए आरएनए इज द जेनेटिक मटेरियल पण ज्यांच्या बॉडीमध्ये डीएनए आणि आरएनए दोन्ही जसं आपण आपल्या मुळे दोन्ही आहे डीएनए आणि आरएनए दोन्ही हायर प्लॅन त्यांच्यामध्ये डीएनए आरएनए दोन्ही आहे त्यामुळे डीएनए इज द जेनेटिक मटेरियल आरएनए इज द नॉन जेनेटिक मटेरियल आणि म्हणून आरएनए चे टाईप पाहायचे पडले एक हा नॉन जेनेटिक आरएनए हा पण झाला जेनेटिक आरएनए व्हायरसचे दोन टाईप पडले ज्यांच्यामध्ये डीएनए तो झाला डीएनए व्हायरस ज्यांच्यामध्ये आरएनए तो झाला आरएनए व्हायरस म्हणून आपण टॉपिकवर आलो आपला टॉपिक होता क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स पहिल्यांदा सांगितलं कोणी दिली थिअरी प्रपोज बाय सुटन अँड गोवे 1903 काय काम आहे थिअरीच या थिअरीने आयडेंटिफाय केलं की क्रोमोझोम काय कॅरियर आहे जेनेटिक मटेरियल कारण जेनेटिक मटेरियल कोणतं म्हटलं इथं लक्षात आलं असेल तुमच्या कसा काय कॅरियर आहे क्रोमोझोम जेनेटिक मटेरियलचा कारण क्रोमोझोम चालला एका जनरेशन दुसऱ्या जनरेशन मध्ये कोण चालले क्रोमोझोम क्रोमोझोम मध्ये काय डीएनए आणि डीएनए इज द जेनेटिक मटेरियल क्रोमोझोम चालला म्हणजे क्रोमोझोम सोबत कोण झाला डीएनए म्हणजे क्रोमोझोम कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल काय म्हणणं आहे थेरीचं या थेरीचं म्हणणं असं आहे की क्रोमोझोम सार
प्रेझेंट इन पीयर. पीयर मध्ये कोण असते? सोमॅटिक सेल किंवा डिप्लॉइड सेल मध्ये. डिप्लॉइड म्हणजे टू एम दोन सेट आहे. मग म्हटलं गमेट फॉर्मेशनच्या वेळेला काय होते? होमोलॉगस क्रोमोझोम. पहिल्यांदा माहित पाहिजे होमोलॉगस क्रोमोझोम काय. क्रोमोझोम पेचार मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर तसे पेयर मध्ये. पेयर मध्ये दोन सारखे दोन सारखे दोन सारखे असे आपल्या बॉडीमध्ये 23 पेयर आहे होमोलॉगस क्रोमोझोम. क्रोमोझोम विचार मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर आर कॉल्ड होमोलॉगस क्रोमोझोम. गमेट फॉर्मेशनच्या वेळेला होमोलॉगस क्रोमोझोमचे काय तयार होते पहिल्यांदा? पेयर. गमेट फॉर्मेशनच्या वेळेला म्हणजे मियोसिसच्या वेळेला पहिल्यांदा पेयर फॉर्म होते. मग ते सेग्रिगेट होतात अलग अलग होते आणि ॲसॉर्ब इंडिपेंडेंटली. याचा अर्थ ईच गमेट कंटेन ओनली वन क्रोमोझोम ऑफ पेयर. पेयर मध्ये किती क्रोमोझोम होते? दोन. एक मॅटर्नल मदर कडचा म्हणजे फिमेल पॅरेंट कडचा, दुसरा पॅटर्नल. पण गमेट मध्ये एकच क्रोमोझोम आहे. इट मे बी आयदर मॅटर्नल ऑर पॅटर्नल. ईच गमेट कंटेन ओनली वन क्रोमोझोम ऑफ पेयर. न्यूक्लियर गमेट. गमेट काय झाला? एक सेल आहे. सेल मध्ये काय झाला? न्यूक्लियस. न्यूक्लियस गमेट कंटेन क्रोमोझोम. गमेटच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम काय कॅरी करणार? हेरिडिटरी कॅरेक्टर, कारण त्यामध्ये डीएनए. म्हणून आपण आणि या लिखित पाहत गमेट साधले बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग ड्यूरिंग फ्यूजन. किंवा फ्यूजन कोण झाला? फ्यूजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गमेट. म्हणजे रिस्टोर झाला क्रोमोझोम नंबर. काय रिस्टोर झाला? क्रोमोझोम नंबर. नंबर ऑफ डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम रिस्टोर झाला प्रत्येक स्पेसिसचा. अशा प्रकारे आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स.